नमस्कार श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत कासव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवावे, त्यामुळे घरात धन लक्ष्मी आणि समृद्धी कायम नांदेल. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये कासव असणे किंवा ठेवणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचं हे एक रूप होते. हिंदू धर्मात ग्रंथानुसार जेथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून कासव ठेवले जाते. परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा ते कासव आहे ते योग्य दिशेला ठेवलेले असेल, नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात. मग त्याने घराची अधोगती होऊ शकते. कासव घरी ठेवल्याने धनप्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात, पण यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. आता बघा, आपल्या ऐपतीनुसार तुम्ही करू शकता. तसेच घरात कासव ठेवल्याने घर कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आजारापासून देखील मुक्ती मिळते. असे फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात. आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधिवत पूजा करून योग्य ठिकाणी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत गुण यश मिळू शकतात. कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं. याने घरात सुखशांती नांदते. तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात. या आपण हिंदू धर्मात आहोत, त्यामुळे कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खूप फायदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा. आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा. या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्ही गोष्टीमध्ये वाढ होत जाते. या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसजसे मोठे होते तसतसं त्याचा आकारही मोठा होत जातो. त्यामुळे व्यापारात उत्तर दिशेला कासव अवश्य ठेवा. धातूपासून बनवलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेवून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वात उत्तम मानली जाते. जर तुमचे घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेवू नका. त्या दिशेला फक्त धातूचा कासव ठेवावे. फेंग शुईच्या नियमानुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते. आता कासवाच्या निगडीत जे नियम किंवा कोणत्याही दिशेशी माहिती ही फेंग शुईच्याच माध्यमातून मिळवली जाते. या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे, त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही कासव हे उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवा. जर बेडरूममध्ये असेल, बेडरूम उत्तर दिशेला असेल तर त्या ठिकाणी उत्तर दिशेला तोंड करून ठेवू नका. तर तुम्ही पाण्याने भरलेले कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती यूजफुल वाटली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.